या व्हिडिओमध्ये आपण पायथागोरस थेरम या चॅप्टरमधील पायथागोरस थेरमचं प्रूफ या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला दिलेली स्टेटमेंट बघा. इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटिनियस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. स्टेटमेंटला आपण या ठिकाणी समजावून घेऊया. इन अ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे या ठिकाणी आपल्याला ट्रायंगल ए बी सी चा अँगल बी हा 90 डिग्री दिला आहे, म्हणजेच ट्रायंगल ए बी सी इज द राईट अँगल ट्रायंगल. आणि यामध्ये द स्क्वेअर ऑफ हायपोटिनियस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स, म्हणजे हायपोटिनियसचा जो स्क्वेअर आहे हा या ठिकाणी बी इज द राईट अँगल, देअरफोर साइड अपोजिट टू राईट अँगल इज कॉल्ड हायपोटिनियस. तर ए सी ही काय झाली, हायपोटिनियस आहे. आणि मग रिमेनिंग साइड्समध्ये साइड ए बी आणि बी सी आहेत, ज्यांना आपण साइड्स फॉर्मिंग किंवा साइड्स मेकिंग राईट अँगल्स असंही म्हणू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे द स्क्वेअर ऑफ हायपोटिनियस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स, म्हणजे हायपोटिनियस जो आहे ए सी याचा स्क्वेअर हा ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअरला इक्वल आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. तर या ठिकाणी स्टेटमेंट जे दिलं त्याला अनुसरून आपण या ठिकाणी डायग्राम घेतलेली आहे. इथं कन्स्ट्रक्शन सहित आली आहे, फक्त तुम्हाला जर तुम्ही लिहिताना अगोदर राईट अँगल ट्रायंगल घेणार आहात, बी डीला आपण नंतर कन्स्ट्रक्शनमध्ये लिहून काढू. इथे पहा, गिवन होईल, गिवनमध्ये पहा, तर थेरमला आपण चार पार्टमध्ये लिहितो, गरज असेल तर चार नाही तर तीन पार्ट, हे तर आपल्याला माहीतच आहे. तर पहिल्यांदा येईल गिवन, गिवनमध्ये इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इक्वल टू 90 डिग्री. अँगल बी इक्वल टू 90 डिग्री, म्हणजेच ट्रायंगल ए बी सी हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. गिवन नंतर टू प्रूचा पार्ट या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. गिवन एवढंच होईल, इन द ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज द राईट अँगल. टू प्रूमध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे ते लिहावं लागेल. टू प्रूमध्ये आपण या ठिकाणी लिहूया, आपल्याला दाखवायचं आहे स्क्वेअर ऑफ हायपोटिनियस इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. तर हायपोटिनियस या ठिकाणी काय, ए सी आहे, म्हणून आपण इथे लिहूया ए सी स्क्वेअर इक्वल टू रिमेनिंग साइडमध्ये ए बी अँड बी सी, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, हे आपल्याला प्रूव करायचं आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये आता गिवन आणि म्हणजे गिवनमध्ये आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिला, त्या आधारावरच आपण फक्त प्रूफ घेऊ शकणार नाही, त्यासाठी कन्स्ट्रक्शन करूया. आवश्यक आहे थोडासा बदल या ठिकाणी. तर कन्स्ट्रक्शनमध्ये ड्रा सेगमेंट बी डी परपेंडिक्युलर टू साइड ए सी आणि बिटवीन ई एस त्याची कशी आहे, तर पॉइंट डी इज बिटवीन ए अँड सी. एवढा भाग आपल्या लक्षात आला असेल तर पहा या ठिकाणी गिवनमध्ये राईट अँगल ट्रायंगल दिला आहे, कारण त्याचा अँगल बी हा 90 डिग्रीचा आहे. टू प्रूव मध्ये आपल्याला ए सी स्क्वायर इज इक्वल टू ए बी स्क्वायर प्लस बी सी स्क्वायर हे दाखवायचं आहे, आणि कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आपण सेगमेंट बी डी परपेंडिक्युलर टू साइड ए सी घेतलेला आहे. त्यानंतर आपण बघूया प्रूफ, आणि प्रूफमध्ये पहा याआधी आपण जे थेरम शिकलो, ज्या प्रॉपर्ट्या आपण शिकलो त्यांना या ठिकाणी यूज करायचं आहे. प्रूफमध्ये इन ट्रायंगल ए बी सी ए बी सी अँगल बी इक्वल टू 90 डिग्री, इट इज गिवन. त्याखाली आपण सेगमेंट बी डी परपेंडिक्युलर
टू साइड ए सी कंस्ट्रक्शन कंस्ट्रक्शन आणि त्यानंतर पहा आता या ठिकाणी ट्रायंगल ईबीसी हा 90 डिग्री म्हणजे ट्रायंगल ईबीसी मध्ये बी हा 90 डिग्रीचा अँगल दिला आहे आणि बी डी परपेंडिक्युलर टू ए सी घेतलेला आहे म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण हायपोटिनियसवर परपेंडिक्युलर घेतला आहे आणि या अगोदर आपण अशा कंडिशनसाठी दोन थेरम शिकलेलो आहोत थेरम ऑफ सिमिलॅरिटी इन द राईट अँगल ट्रायंगल आणि जॉमेट्रिक मीन थेरम तर दोन्ही थेरमचे स्टेटमेंट तुम्हाला आठवत असतील तर त्यावरून पहा थेरम ऑफ सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगलनुसार जर राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण हायपोटिनियसवर जर परपेंडिक्युलर घेतलेला असेल असा तर त्यामुळे जे दोन ट्रायंगल तयार होत आहे ते परस्परांशी आणि ओरिजिनल ट्रायंगलशी सिमिलर होतात सिमिलर आपल्याला दाखवता येतील आणि त्या थेरमला आपण या ठिकाणी यूज करूया आणि म्हणून इथे लिहू देअर फोर ट्रायंगल ए डी बी सिमिलर टू ट्रायंगल बी डी सी सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी इथं का कारण देऊ आपण त्याला थेरम ऑफ सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल तर या ठिकाणी वन टू वन करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टेक्स अगोदर समजावून घेऊया ट्रायंगल आपण कशा पद्धतीनं सिमिलर दाखवले इथे पहा लक्षात घ्या अशा पद्धतीत जर राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटिनियसवर परपेंडिक्युलर असेल तर तुम्हाला अगोदर इथं टी आकार कम्प्लीट करायचा म्हणजे ट्रायंगल ए डी बी सिमिलर टू बी डी सी हे असे जर दोन ट्रायंगल घेतले तर टी कम्प्लीट करतोय आपण आणि त्यानंतर एल म्हणजे तुमची वन टू वन करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टेक्स चुकणार नाही आहे तर म्हणून आपण ट्रायंगल ए डी बी सिमिलर टू बी डी सी सिमिलर टू ए बी सी असं घेतलेलं आहे आता या ठिकाणी याला आपण इक्वेशन वन देऊ इक्वेशन नंबर वन आणि फ्रॉम इक्वेशन वन ट्रायंगल पहिला जो आहे ए डी बी सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी फर्स्ट ट्रायंगल हा थर्ड ट्रायंगलला सिमिलर होईल आपण असं दाखवलेलं आहे याला फ्रॉम इक्वेशन वन कारण देऊया फ्रॉम इक्वेशन वन मग यामुळे काय होईल आपल्याला प्रूव्ह काय करायचं हे आधी आपण या ठिकाणी समजावून घेऊया ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर मग हे इक्वेशन प्रूव्ह करायचं इक्वेशन प्रूव्ह करताना आपण राईट हँडमध्ये बघितलं तर इथं दोन टर्म्स आहेत एक ए बी स्क्वेअर आणि एक बी सी स्क्वेअर आणि त्यांची सम केली आहे आणि त्यांची सम ही ए सी स्क्वेअर एवढी येते तर इथंच आपल्याला थेरम प्रूव्ह करण्याची हिंट मिळते म्हणजे आपल्याला काय करायचं आहे अगोदर ए बी स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची नंतर बी सी स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आणि मग त्या दोन इक्वेशन्सचे ॲडिशन जर आपण केलं तर ए सी स्क्वेअर आपल्याला मिळून जाईल मग ए बी स्क्वेअरचा ए बीचा स्क्वेअर येण्यासाठी आपल्याला ट्रायंगल ए डी बी अँड ट्रायंगल ए बी सी हे दोन ट्रायंगल घेणं गरजेचं होतं त्यानंतर त्या खाली आता आपण लिहूया ट्रायंगल ए डी बी हा ए बी सीला सिमिलर आहे तर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द प्रपोर्शन आपल्याला ए बीचा स्क्वेअर करायचं हे विसरायचं नाही म्हणून ए बी अपॉन करस्पॉन्डिंग साइड ए सी इक्वल टू आता परत ए बी इकडे डिनॉमिनेटरला जायला पाहिजे म्हणजे ए डी बाय ए बी आणि करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल असं त्याला कारण देऊ आपण करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं या ठिकाणी तर ए बी इंटू ए बी मीन्स ए बी स्क्वेअर इक्वल टू ए सी मल्टीप्लाय ए डी इक्वेशन नंबर वन याला देऊ आपण
आणि असं झाल्यानंतर त्या खाली दच ट्रायंगल. आता सेकंड जो आहे इक्वेशन वन मध्ये आपण इक्वेशन वन दिलं होतं, इथं इक्वेशन टू द्यावा लागेल मग. तर इक्वेशन वन नुसार ट्रायंगल बी डी सी इज सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी फ्रॉम इक्वेशन वन. मग आता सिमिलर तर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द प्रपोर्शन, परत एकदा इथे लिहूया या ठिकाणी पहा. आता बी सी चा स्क्वेअर काढायचा आपल्याला, म्हणून बी सी अपॉन करस्पॉन्डिंग साइड ए सी इक्वल टू डी सी अपॉन बी सी. याला कारण देऊ, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी मल्टीप्लाय डी सी. इक्वेशन नंबर वन आणि टू झालेलं आहे, तर इथं इक्वेशन थ्री देऊया. आता इक्वेशन टू आणि इक्वेशन थ्रीला ऑब्झर्व करू आपण. या ठिकाणी पहा, इक्वेशन टूमध्ये लेफ्ट हँडमध्ये आपल्याला ए बी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळेल, म्हणजे ए बी स्क्वेअरची व्हॅल्यू ए सी मल्टीप्लाय ए डी अशी मिळाली आहे. इक्वेशन थ्रीमध्ये बी सी स्क्वेअरची व्हॅल्यू ए सी मल्टीप्लाय डी सी अशी मिळाली आहे. अगोदर सांगितल्या पद्धतीनं टू टूमध्ये या दोन टर्म्सची ॲडिशन केली आहे, तर आपण आता इथं इक्वेशन टू आणि थ्रीची ॲडिशन करूया. तर इथं लिहितो ॲडिंग इक्वेशन, ॲडिंग इक्वेशन टू अँड थ्री. तर टूची लेफ्ट हँड साइड आहे ए बी स्क्वेअर आणि थ्रीची लेफ्ट हँड साइड आहे बी सी स्क्वेअर इक्वल टू टूची राईट हँड साइड अगोदर इथं ए सी मल्टीप्लाय ए डी. इक्वेशनची ॲडिशन कशी करतात, लेफ्टमध्ये लेफ्ट हँड साइड मिळवतात आणि राईटमध्ये राईट साइड मिळवतात. मग इथे ए डी इंटू ए सी इंटू ए डी प्लस ए सी इंटू डी सी. या राईट हँड साइडला जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या काय लक्षात येतं आहे, बघा ए सी इथं पण आहे या पेअरमध्ये आणि या पेअरमध्ये सुद्धा ए सी आहे, म्हणून ए सीला आपण कॉमन घेऊ. मग ए सीने या पेअरला डिव्हाइड केलं तर ब्रॅकेटमध्ये येईल ए डी प्लस ए सीने आपण सेकंड पेअरला डिव्हाइड केलं तर ब्रॅकेटमध्ये येईल बी सी इक्वल टू ए सी मल्टीप्लाय ए डी प्लस डी सी. आपण डायग्राम एकदा ऑब्झर्व करू, ए डी प्लस डी सी यांची जर ॲडिशन केली तर आपल्याला परत काय मिळते, ए सी. हे पहा, ए डी प्लस डी सी म्हणजेच सेगमेंट ए सी मिळेल यांची ॲडिशन करून. म्हणून ए डी प्लस डी सी ही ब्रॅकेटमध्ये जी व्हॅल्यू आली त्यावरून आपण त्याची सम जी आहे ती ए सी लिहू शकतो. ए सी मल्टीप्लाय ए सी मीन्स ए सी स्क्वायर, म्हणजेच काय होणार, ए सी स्क्वायर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. हेन्स प्रूव दॅट इन द राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. त्यानंतर पाहूया कन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम. त्यासाठी आपल्याला स्टेटमेंट दिला आहे, इन अ ट्रायंगल इफ द स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स देन द ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे आपल्याला जर ट्रायंगल ए बी सी हा ट्रायंगल जर समजा दिला आहे आणि याची जी ग्रेटर साईड आहे ए सी हिचा स्क्वेअर हा ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर एवढा जर असेल तर हा ट्रायंगल ए बी सी राईट अँगल ट्रायंगल आहे हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे असं आपल्याला या स्टेटमेंटमध्ये सांगितलं आहे. तर आपण इथं गिवन लिहून काढूया. गिवनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, त्यासाठी आपण
इथं जे दोन ट्रायंगल तुम्हाला दिसतात तर ट्रायंगल ए बी सी यावरून आपण गिवन आणि टू प्रू लिहिणार आहोत. ट्रायंगल पी क्यू आर हा आपण कन्स्ट्रक्शनसाठी घेतलेला आहे, त्याला आपण नंतर विचारात घेऊ. अगोदर ट्रायंगल ए बी सीमध्ये पहा, इन ट्रायंगल ए बी सी अँगल साइड ए सी स्क्वायर इज इक्वल टू ए बी स्क्वायर प्लस बी सी स्क्वायर हे आपल्याला दाखवायचं आहे. गिवन एवढंच होईल, ट्रायंगल ए बी सीमध्ये एका साईडचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढा आहे. टू प्रूफमध्ये आपल्याला दाखवायचं इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इक्वल टू 90 डिग्री. जर अँगल बी हा जर 90 डिग्रीचा असेल तर ट्रायंगल ए बी सी हा राईट अँगल ट्रायंगल होईल. याऐवजी आपण ट्रायंगल ए बी सी इज द राईट अँगल ट्रायंगल असं लिहिलं असतं तरी देखील चाललं असतं. आता कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ड्रॉ अ ट्रायंगल पी क्यू आर सच दॅट. पहा या ठिकाणी आपण ट्रायंगल पी क्यू आर हा जो आहे कन्स्ट्रक्शनसाठी घेतलेला आहे. ड्रॉ ट्रायंगल पी क्यू आर सच दॅट साइड पी क्यू इक्वल टू साइड ए बी. पी क्यू ही ए बीला इक्वल घ्यायचे, साइड क्यू आर इक्वल टू बी सी अँड अँगल क्यू इक्वल टू 90 डिग्री. म्हणजेच ट्रायंगल पी क्यू आर हा राईट अँगल ट्रायंगल आपण घेतलेला आहे. यानंतर आपण या ठिकाणी प्रूफ पाहूया. कन्स्ट्रक्शन लक्षात घ्या, कन्स्ट्रक्शनमध्ये काय केलं आहे आपण, साईड जी आहे पी क्यू ही ए बीला कॉन्ग्रंट आहे आणि बी सी ही क्यू आरला कॉन्ग्रंट घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण प्रूफमध्ये पहा, इन ट्रायंगल पी क्यू आर आपण जो आत्ता कन्स्ट्रक्शनमध्ये ट्रायंगल घेतलेला आहे पी क्यू आर त्यापासून आपण सुरुवात करू. इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल क्यू इक्वल टू 90 डिग्री, इट इज गिवन, इट इज गिवन. क्यू हा जर 90 डिग्रीचा अँगल आहे तर मग इथं पायथागोरस थेरम आपण यूज करू शकतो आणि म्हणून या ठिकाणी होईल पी आर स्क्वेअर इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम आणि आता आपण कन्स्ट्रक्शन मध्ये पी क्यू ही जी साइड आहे ए बी ला कॉन्ग्रंट दाखवलेली आहे म्हणून पी क्यू काढून त्याच्या जागेवर आपण ए बी ठेवू. पी क्यू स्क्वेअरच्या ऐवजी ए बी स्क्वेअर प्लस क्यू आरच्या ऐवजी आता त्याला कॉन्ग्रंट असणारी साइड आपण बी सी इथं सबस्टिट्यूट करू. म्हणजे ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर हे इक्वेशन आपल्याला मिळणार आहे. पण ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर ही सम गिवन नुसार ए सी स्क्वेअरला इक्वल आहे आणि म्हणून ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअरची व्हॅल्यू आपण इथं ए सी स्क्वेअर ठेवू शकतो गिवन नुसार. त्याला कारण येईल गिवन, या लाईनला कारण येईल कन्स्ट्रक्शन आणि मग या ठिकाणी काय होत आहे पी आर स्क्वेअर हा जो सेगमेंट आहे तो ए सी स्क्वेअरला इक्वल आहे आणि मग जर पी आर कॉन्ग्रंट टू ए सी पी आर स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर जर होत असेल तर सेगमेंट जो पी आर आहे तो ए सीला कॉन्ग्रंट होईल टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ द बोथ साइड्स. आपण काय काढलेलं आहे स्क्वेअर रूट काढलं, स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. तर मग या ठिकाणी काय होईल ट्रायंगल जो आहे ट्रायंगल इन ट्रायंगल किंवा असं लिहिता येईल आपल्याला ट्रायंगल ए बी सी इज कॉन्ग्रंट टू ट्रायंगल पी क्यू आर बाय यस 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 टेस्ट. इथं कॉन्ग्रंट होईल आणि जर ट्रायंगल ए बी सी हा पी क्यू आरला कॉन्ग्रंट आहे तर मग
करस्पॉन्डिंग साइड्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट एंड करस्पॉन्डिंग एंगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. तर या ठिकाणी एंगल बी कॉन्ग्रुएंट टू एंगल क्यू, करस्पॉन्डिंग एंगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. पण आता इथं काय होतंय, बट अँगल क्यू इक्वल टू 90 डिग्री, इट इज कन्स्ट्रक्शन, देअरफोर मग त्याला कॉन्ग्रंट असणारा अँगल बी ऑल्सो 90 डिग्री. आणि बी जर 90 डिग्रीचा अँगल आहे तर मग देअरफोर ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल टू ट्रायंगल, अँगल ट्रायंगल. या ठिकाणी आपण स्टेटमेंट प्रूव्ह केलंय, इन अ ट्रायंगल इफ द स्क्वेअर ऑफ वन साईड इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स देन दॅट ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. हा आपण कन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम या ठिकाणी प्रूव्ह केलेला आहे. आता यानंतर आपण काय करूया, या पायथागोरस चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत आपण जेवढे काही महत्त्वाचे थेरम बघितले त्यांचं समराइज या ठिकाणी आपण त्यांना समजावून घेऊ आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट पाहूया. तर इथं पहा, आपल्याला जे जे थेरम आपण या ठिकाणी घेतलेत ते सगळे थेरम इथं आपण समजावून घेणार आहोत. पहा या ठिकाणी थेरमचे स्टेटमेंट आपण घेतलेले आहेत. रिमेंबर धीस मध्ये सांगितलं हे तुम्हाला विसरायचं नाहीये कारण यावरच आपल्याला पूर्ण प्रॅक्टिस सेट दिलेले आहेत. तर सुरुवात इथं सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल, ज्याला आपण पायथागोरस थेरम प्रूव्ह करण्यासाठी यूज केलं होतं, तो थेरम काय सांगतो या ठिकाणी बघा. हा थेरम यासाठी आपल्याला सांगितलंय, इन ट्रायंगल पी क्यू आर, हा पी क्यू आर ट्रायंगल दिला आहे, अँगल क्यू इक्वल टू 90 डिग्री अँड सेगमेंट क्यू एस इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट पी आर. क्यू एस हा राईट अँगल ट्रायंगल असून क्यू एस परपेंडिक्युलर टू पी आर आहे. मग ट्रायंगल पी क्यू आर इज सिमिलर टू ट्रायंगल पी एस क्यू सिमिलर टू क्यू एस आर. हा वन टू वन करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टेक्स आपल्याला बरोबर येण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं तसं इथं एकदा टी कम्प्लीट करायचं आणि एकदा एल कम्प्लीट करायचं आहे. ट्रायंगल पी एस क्यू सिमिलर टू क्यू एस आर सिमिलर टू पी क्यू आर. Thus, all the right angle triangles in the figure are similar to one other. या ठिकाणी काय हा थेरम केव्हा यूज करायचा हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. हा कोणत्याही उदाहरणामध्ये ही जर कंडिशन दिली असेल, हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना थेरमचं स्टेटमेंट माहिती असतं, लक्षात असतं, पण थेरम यूज कसा करायचा हे त्यांना लक्षात येत नाही. त्यासाठी हे समजून घ्या, जर कोणताही ट्रायंगल जर राईट अँगल ट्रायंगल आपल्याला दिला असेल आणि त्यामध्ये हायपोटिनियसवर जर परपेंडिक्युलर घेतलेला असेल तर मग आपण हा सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम यूज करू शकतो. ही कंडिशन आहे, जर आपल्याला अशा पद्धतीत माहिती दिली तर आपण हा थेरम यूज करू शकतो. आणि मग यूज करून काय लिहायचं असतं त्यावरून, तर त्यावरून मग आपण थेरम यूज केला की मग त्यावरून हे जे तीन ट्रायंगल इथं तयार होत आहे हे आपण सिमिलर दाखवू शकतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, हेच जॉमेट्रीसाठी व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. आता बी मध्ये पहा आपल्याला काय सांगितलंय, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन हे थेरमचं आपल्याला नाव दिलेलं आहे. आणि त्यामध्ये इन द अबव फिगर टू ट्रायंगल्स पी एस क्यू सिमिलर टू ट्रायंगल क्यू एस आर, देअरफोर क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू पी एस इंटू एस आर. हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, करस्पॉन्डिंग साइड्स त्यांच्या प्रपोर्शन मध्ये आहेत, क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू पी एस इंटू एस आर हे इक्वेशन आपल्याला मिळणार आहे. आणि हे जर मिळालं तर मग या ठिकाणी काय, सेगमेंट क्यू एस इज द जॉमेट्रिक मीन ऑफ सेगमेंट पी एस अँड सेगमेंट एस आर. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, क्यू एस हा काय आहे, सेगमेंट पी एस आणि एस आर चा जॉमेट्रिक मीन आहे. याचा अर्थ क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू पी एस इंटू एस आर हे इक्वेशन आपल्याला मिळणार आहे. मग हा सुद्धा थेरम कसा यूज करणार,
तर त्यासाठी सुद्धा आपल्याला हीच कंडिशन दिलेली असावी लागेल. राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेन्यूसवर जर परपेंडिक्युलर दिलेला असेल तर मग आपण थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन सुद्धा यूज करू शकतो. आणि त्यावरनं हे जे दोन ट्रायंगल आहे पी एस क्यू सिमिलर टू क्यू एस आर दाखवू शकतो. आणि हे सिमिलर आहे तर यावरनं आपल्याला हे स्टेटमेंट हे इक्वेशन मिळू शकतो ज्याचा अर्थ असेल की क्यू एस हा पी एस आणि एस आरचा जॉमेट्रिक मीन आहे. त्यानंतर आपण शिकलो पायथागोरस थेरम जो आपण याच व्हिडिओमध्ये शिकलो आहे तोही अत्यंत महत्त्वाचा आहे. स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे तुम्हाला हे पुन्हा पुन्हा वाचून लक्षात ठेवायचे. त्याशिवाय कोणतेही उदाहरणं तुम्हाला पटपट सोडवता येणार नाही आहेत. त्यामुळं मेहनत करा. पहा इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. हा थेरम यूज करण्यासाठी जर आपल्याला या पद्धतीमध्ये राईट अँगल ट्रायंगल जर दिला आणि असा तर मग इथं जो हायपोटेन्यूस आहे हा रिमेनिंग साइडच्या स्क्वेअरच्या सम एवढा आहे हे तुम्ही दाखवू शकता. कन्वर्स ऑफ पायथागोरस थेरमवर आत्ताच आपण त्याचं प्रूफ घेतलंय. इन अ ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ वन साइड इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स देन द ट्रायंगल इज द राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे कोणत्याही ट्रायंगलमध्ये एका साईडचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढा आहे तर मग तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे हे आपण या थेरमवरनं दाखवू शकतो. आणि त्या अगोदर आपण जे घेतलेले आहेत महत्वाचे जे आपण पुस्तकामध्ये प्रूव्ह करून दिले नाहीत लेट अस रिमेंबर वन मोर व्हेरी युजफुल प्रॉपर्टी. हां ही अत्यंत महत्वाची आणि याबरोबर आपण 45, 45, 90 degree सुद्धा बघितलेली आहे. इन अ ट्रायंगल इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ वन साईड इज अ हाफ ऑफ द हायपोटेन्यूस देन द अपोजिट देन द अँगल अपोजिट टू दॅट साईड इज अ 30 degree. म्हणजे 30, 60, 90 degreeचा जो थेरम आपण घेतलेला आहे त्याचा हा कन्वर्स आहे. दिस प्रॉपर्टी इज द कन्वर्स ऑफ 30 degree, 60 degree, 90 degree. तर हे सगळे थेरम तुम्ही एका पेजवर व्यवस्थित लिहून काढायचे त्यांचे स्टेटमेंट लिहायचे आणि परत परत ते वाचायचे जे ज्यावरून तुम्हाला स्टेटमेंट लक्षात बसतील आणि त्यानंतर ते आपल्याला उदाहरणांमध्ये कसे अप्लाय करायचे हेही तुम्हाला समजेल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया प्रॅक्टिस सेट 2.1 पायथागोरस थेरमचा पहिला जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपण समजावून घेऊया. व्हिडिओ सातत्यानं पाहत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.